नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अजिंक्य. या प्रोग्रामिंगच्या जगामध्ये परत मी तुमचं परत एकदा हार्दिक स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की डेटाबेस आपण क्रिएट केला होता आणि त्या डेटाबेसला व्हिज्युअल स्टुडिओ सोबत लिंक केलं होतं. पण अजून एक छोटासा एक पार्ट चर्चा करायचा राहिलेला आहे, तो म्हणजे की हे मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ आणि ज्यावेळेस आपण डेटाबेस इंजिन क्लिक केला आणि कनेक्ट करतो बरोबर, तर हे जे युजर नेम आहे सा, या साचा पासवर्ड कसा क्रिएट करायचा बरोबर, ह्या एसक्यूएल सर्व्हर ऑथेंटिकेशन मोड हे कसं क्रिएट करायचं हे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर बघा, हे सासाठी जो पासवर्ड आहे हा सासाठीचा पासवर्ड कसा क्रिएट करायचा, ह्याला मी कनेक्ट करतो. तर ह्याला कनेक्ट केल्यानंतर बघा, तर याच्यासाठी ज्या ज्या काही स्टेप्स आहेत या स्टेप्स बघा. पहिल्यांदा काय करा, पहिल्यांदा या सिक्युरिटी टॅब मध्ये गेल्यानंतर, या सिक्युरिटी टॅब मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक सबमिट स्टोर लॉग इन, तर या लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नाव दिसतो सा बरोबर, या साला राईट क्लिक करा आणि राईट क्लिक केल्यानंतर याच्या प्रॉपर्टीज मध्ये जायचं. याच्या प्रॉपर्टीज मध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड, हा पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड असे दोन ऑप्शन दिसतात, पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड. इथे तुम्हाला जो काही तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे तो पासवर्ड तुम्ही सेट करून घेता आणि वरती बघा लॉग इन नेम, लॉग इन नेम जे आहे ते सा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप, दुसरी जी स्टेप करायची आहे, ही स्टेप झाल्यानंतर तुम्हाला दुसरी स्टेप करायची आहे, ती स्टेप कोणती, स्टेटस मध्ये जायचं आणि स्टेटस मध्ये गेल्यानंतर सेटिंग दिसतं आणि सेटिंग मध्ये परमिशन टू कनेक्ट टू डेटाबेस इंजन, दॅट इज ह्याला या ग्रांट रेडिओ बटनला चेक करा. आणि त्याच्यानंतर दुसरा एक त्याच्या खाली एक ऑप्शन आहे लॉग इन, आणि लॉग इनला इनेबल्ड सेट करून टाका. या दोन सेटिंग तुम्हाला कराव्या लागतील. त्याच्यानंतर याच्यानंतर अजून एक स्टेप तुम्हाला करावी लागते. हे सगळं झाल्यानंतर काय करा, परत या डेटाबेसवरती यायचं आणि डेटाबेसवरती आल्यानंतर काय करा, राईट क्लिक करा आणि राईट क्लिक करून त्याला रिस्टार्ट करा. पण ज्यावेळेस मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर रिस्टार्ट होईल, त्यावेळेस रिस्टार्ट झाल्यानंतर त्यावेळेस परत एकदा ह्या एसक्यूएल सर्व्हरला राईट क्लिक करा, राईट क्लिक करून त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये जावा आणि प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर अजून एक तुम्हाला एक सेटिंग करावी लागते. त्याच्यासाठी याच्यासाठी तुम्हाला सिक्युरिटी याच्यामध्ये ह्याला क्लिक करावे लागेल आणि या सिक्युरिटीला क्लिक केल्यानंतर सर्व्हर ऑथेंटिकेशन जे आहे ते तुम्हाला एसक्यूएल सर्व्हर एसक्यूएल सर्व्हर अँड विंडोज ऑथेंटिकेशन मोड या रेडिओ बटनला चेक करावं लागेल. आणि त्याच्यानंतर लॉग इन ऑडिटिंग जे आहे, लॉग इन ऑडिटिंग जे आहे ते फेल्ड लॉग इन ओनली ह्या रेडिओ बटनला चेक करावं लागेल. एवढं केल्यानंतर परत ओके प्रेस करा आणि ओके प्रेस करून परत काय करा, परत या कनेक्टवरती जाऊन डेटाबेस इंजिनवरती सर्व्हरचं नाव डॉट सेट करा आणि ऑथेंटिकेशन टाईप एस विंडोज मधनं एसक्यूएल सर्व्हर ऑथेंटिकेशनला सेट करा. त्याच्यानंतर लॉग इन सा आणि जो तुम्ही पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड इथं टाकून द्या आणि त्याला परत काय करा, कनेक्ट बनवा. कनेक्ट म्हणल्यानंतर काय होईल, हा एसक्यूएल सर्व्हर हा परत स्टार्ट होईल. या अशा प्रकारे काय करायचं की अशा प्रकारे आपण काय केलं, या सा युजरसाठी आपण पासवर्ड सेट केला. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये ह्याला शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रोजेक्टसाठी काही सेटिंग करावे लागतात, त्या प्रोजेक्टसाठी काय सेटिंग असतील आणि डेटाबेससाठी कनेक्शन स्ट्रिंग कशी सेट करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.